पायोनियर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची शंका असणार नाही. आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 2 मधील तिसरा चॅप्टर सर्कल मधील थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स पाहणार आहोत. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, इथं या सर्कलचा सेंटर पॉइंट पी आहे आणि कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी हे एकमेकांना पॉइंट ई मध्ये छेदतात. जर असं असेल तर ए ई गुणिले ई बी बरोबर सी ई गुणिले ई डी हा थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आहे. म्हणून लिहून घेऊया, ए ई इंटू ई बी इक्वल टू सी ई इंटू ई डी. ए ई इंटू ई बी इक्वल टू सी ई इंटू ई डी हा तो थेरम आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे दाखवावं लागेल आणि इथं दोन ट्रायंगल तयार करण्यासाठी आपल्याला ए सी आणि बी डी हे जोडावं लागेल. म्हणून पहिल्यांदा गिव्हन लिहून घेऊ. कॉर्ड ए बी अँड सी डी ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ई. या सर्कलचा सेंटर पॉइंट पी आहे. कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी हे एकमेकांना ई पॉइंट मध्ये छेदतात हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला सिद्ध करायचंय ए ई इंटू ई बी इज इक्वल टू सी ई इंटू ई डी. आणि आता इथं कन्स्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ सेगमेंट ए सी अँड डी बी. ए सी आणि डी बी हे आपण जॉईन करून घेऊ. आता इथं दोन ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. आता हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर आहेत हे दाखवू. प्रूफ: इन ट्रायंगल सीएई अँड बी डी ई, सीएई बी डी ई या दोन ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील कारण अपोजिट अँगल. म्हणून लिहून घेऊ, अँगल एई सी, एई सी म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल अँगल डीई बी ला. डीई बी म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल कारण अपोजिट अँगल. आणि आता इथं आकृतीकडे लक्ष द्या. सी ए ई म्हणजेच सी ए बी हा अँगल या अँगलनं इंटरसेप्ट केलेला आहे सी बी या आर्कला. आणि बी डी ई म्हणजेच बी डी सी हा अँगल आणि या अँगलनं सुद्धा सी बी या आर्कलाच इंटरसेप्ट केलेला आहे. या आर्कच्या निम्मा हा अँगल आणि या आर्कच्या निम्मा हा अँगल एकच आर्क असल्यामुळे हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट होतील. म्हणून लिहून घेऊया, अँगल सी ए ई म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट अँगल बी डी ई म्हणजे हा अँगल कारण अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. म्हणून ट्रायंगल सी ए ई सिमिलर ट्रायंगल बी डी ई ए ए टेस्ट. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड या प्रोपोर्शनेट असतात. म्हणून ए ई डिव्हायडेड बाय डी ई. ए ई म्हणजे इथले दोन शेवटचे अल्फाबेट घेतले तर इकडचेही दोन शेवटचे अल्फाबेट घ्यावे लागतील. म्हणून ए ई डिव्हायडेड बाय डी इक्वल टू सी ई म्हणजे पहिला आणि तिसरा अल्फाबेट घेतला तर इथलाही पहिला आणि तिसरा अल्फाबेट घ्यावा लागेल. म्हणून डिव्हायडेड बाय बी ई विथ प्रोव्हाइडेड कंडिशन दॅट दीज पॉइंट आर इन करस्पॉन्डन्स. मग आता लास्ट स्टेप, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. याचं कारण इथं लिहिलं, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ए ई इंटू बी या दोघांचा गुणाकार इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन डी इंटू सी. दिस वी हॅव टू प्रूव्ह. थँक्यू.